निसर्गाची अवकृपा असलेल्या लातूर जिल्ह्यात आता महाबीज सोयाबीनचं बियाणं उपलब्ध होत नाही, तर दुसरीकडे डीएपी खताची वानवा असल्यानं बळीराजा अडचणीत सापडलाय. लातूरचे शेतकरी संकटात. सोयाबीन बियाण्यांचा तुटवडा. खतही झाले बाजारातून गायब. सोयाबीनचं कोठार अशी लातूर जिल्ह्याची ओळख आहे. दरवर्षी साधारणपणे जिल्ह्यात 6 लाख हेक्टर पेरणी क्षेत्रापैकी 4,50,000 हेक्टर क्षेत्रावर सोयाबीन पेरलं जातं. त्यानंतर 90 लाख हेक्टरवर तूर आणि अन्य पिकाचं उत्पादन घेतलं जातं. चालू वर्षी लातूर जिल्ह्यात 20,000 क्विंटल महाबीजचं सोयाबीन बियाणं विक्रीसाठी बाजारात आलं होतं. पण आता महाबीजचं बियाणं संपलंय, त्यामुळे शेतकरी संकटात सापडलाय. तर दुसरीकडे सोयाबीनला डीएपी हे उत्तम खत असल्यानं जिल्ह्यात 45 लाख मेट्रिक टन खत उपलब्ध झालं होतं, तेही संपलंय. खताच्या संदर्भात अशी परिस्थिती आहे की खत आपल्या जिल्ह्यामध्ये पुरेसा उपलब्ध आहे. साधारणतः 40 ते 45 लाख मेट्रिक टन खत आपल्याकडे उपलब्ध आहे. फक्त प्रश्न एवढा येतो की प्रत्येकाला डीएपी हवा आहे. वास्तविक डीएपी हा खरीपातल्या सोयाबीनसारख्या पिकासाठी चांगला आहे, परंतु त्याला पर्यायसुद्धा आहेत. लातूरमध्ये कधी कोरडा दुष्काळ तर कधी अतिवृष्टी होते, त्यामुळे शेतकरी हा कायम आर्थिक संकटात असतो. बहुतेक शेतकरी सोयाबीनचं पीक घेतात. आता बियाणंही संपलंय आणि खताचाही तुटवडा असल्यानं करायचं काय असा प्रश्न शेतकऱ्यांना पडलाय. आता चढ्या भावानं बियाणं आणि खत खरेदी करावं लागणार आहे. पेरणीच्या मोठ्या खर्चाला कसं तोंड द्यायचं हा प्रश्न शेतकऱ्यांना भेडसावतोय. महाबीजचं एक तर सोयाबीन मिळत नाही, आणि आमचं सोयाबीन 3,000-4,000 खरेदी केलं शेतकऱ्याचं. आता महाबीजचं तर सोयाबीन मिळणं झालं आणि दुसऱ्यांनी 6,000-7,000 भाव केले. मग शेतकऱ्याकडे पर्याय काय? फाशी तर घेणं एक, किंवा गाव सोडून जाणं तर एक. असं तर एक तर निसर्गाची साथ नाही, सरकारची साथ नाही, शेतकऱ्यांनी कसं जगावं? सोयाबीन उत्पादनाचं भांडार अशी ओळख असलेल्या लातूरात या वर्षी सोयाबीन उत्पादनात मोठी घट होईल अशी भीती व्यक्त होतीये. त्यातच पेरणीच्या तोंडावर संकट कोसळल्यानं शेतकरी हवालदिल झालाय. दीपक क्षीरसागर, साम टीव्ही, लातूर.